गड आला पण सिंह गेला. मां साहेबांची इच्छा. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडेच होते. कोंढाणा किल्ला हा त्या 23 किल्ल्यांपैकी एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. शिवरायांनी या वाक्यावर विचार केला. ते खूप दुःखी होते, कारण कोंढाणा मुघलांच्या हाती होता. ही गोष्ट जिजामाता आणि शिवराय या दोघांच्याही मनाला सलत होती. हे त्यांच्या बाजूतील काट्याप्रमाणे होते. तानाजी मालुसरे. शिवरायांनी किल्ला परत घेण्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली, पण ते अतिशय अवघड काम होते. या अवघड कामगिरीसाठी कोणाला निवडायचे याचा विचार शिवराय करू लागले. त्यावेळी त्यांना मनामध्ये तानाजी मालुसरे यांचे नाव आले. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा होता. तो नेहमी शिवरायांनी सांगितलेले काम पूर्ण करण्यासाठी आपले मन आणि आत्मा लावण्यात नेहमी तयार असे. तानाजी अंगाने धिप्पाड आणि ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाख आणि शूर होता. आधी कोंढाण्याचे लग्न. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. प्रत्येक जण घरामध्ये लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होता. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते. तानाजींनी विचार केला, महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवराय आणि मासाहेबांकडे आला. शेलार मामाकडून आमंत्रण स्वीकारून शिवराय त्यांना म्हणाले, शेलार मामा, तुम्ही परत जा आणि लग्न उरकून घ्या. मला माफ करा, आम्ही उपस्थित राहू शकणार नाही. आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या अवघड आणि जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. माझ्या यशासाठी मला आशीर्वाद द्या. तानाजीचा बेत. या शब्दाबरोबरच तानाजीने कामगिरी आपल्या हातात घेतली आणि कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. किल्ला जयसिंगाने नेमलेल्या उदेभान या राजपूत किल्लेदाराच्या देखरेखीखाली होता. उदेभान हा शिस्तप्रिय आणि कडक होता. गडाला 2 दरवाजे होते, तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहाळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने त्याच बाजूने हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या धाकट्या भावाला योजना समजावली. तो म्हणाला, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग तुम्ही आत या, आम्हाला मिळा. एकत्रितपणे आपण मुघल सैन्याचा धुव्वा उडवू आणि किल्ला जिंकू. योजना ठरवण्यात आली. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. कड्यावरून गडावर. ती काळी रात्र होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला उभे होते. रातकिड्यांची किरकिर सर्वत्र ऐकू येत होती. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे आले. कडा खूप उंच आणि खडा होता, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. अतिशय कठीण आणि धोकादायक चढण होते. हळुवारपणे पण खात्रीशीरित्या ते वरती पोहोचले. सुरक्षित जागी जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले आणि ती कड्यावरून खाली सोडली. दुसऱ्या मावळ्यांनी दोर पकडून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्याजी कल्याण दरवाजावर पोहोचला. ते दरवाजा उघडण्याची वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदेभानला तानाजीच्या सैन्याने हल्ला केल्याची खबर लागली. मशालीच्या नाचांमध्ये 2 फौजांची हातघाईची लढाई सुरू झाली. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला.
तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानने त्याच्यावर हल्ला केला. दोघेही खूप शूरवीर होते आणि दोघांची झुंज सुरू झाली. तानाजीची ढाल तुटली. त्याने आपला शेला उदयभानचे वार झेलण्यासाठी हाताला गुंडाळला आणि हाणामारी सुरूच राहिली. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजीच्या मृत्यूमुळे मराठ्यांना आपल्या म्होरक्याशिवाय एकाकी वाटले आणि पळू लागले. त्यानंतर सूर्याजी व त्याच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाज्यातून येऊन पोहोचले. सूर्याजीला आपला भाऊ मरण पावला हे समजल्यावर खूप दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कढा चढण्यासाठी असलेला दोर कापला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही असे भागुबाईसारखे पळता काय? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय. आता पर्याय एकच, कड्यावरून उड्या मारून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मग मावळे मागे फिरले आणि शत्रूवर हल्ला करत घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण यामध्ये त्यांनी शूर आणि सिंहाच्या छातीचा शूरवीर म्होरक्या तानाजी गमावला होता. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. शिवरायांनी त्यांची हळहळ एका वाक्यात व्यक्त केली, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. एका शूर योद्ध्याच्या आहुतीमुळे हे आठवणीत राहिले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. नंतर शिवाजी महाराजांनी वैयक्तिकरित्या उमरठे गावी जाऊन रायबाचे लग्न केले.